नमस्कार, मी संगम पाटील, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. विद्युत खांबावर पडल्याने शेख दाऊद या खाजगी कर्मचाऱ्याचा मृत्यू. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. आता बातमीपत्र विस्ताराने. विद्युत खांबावरून पडल्याने एका खासगी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 सुमारास नारायणनगर भागात घडली. हा कामगार महावितरणाच्या सांगण्यावरून विद्युत पोलवर चढला असला तरी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र आता हात झटकले असून हा कर्मचारी आमचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सादतनगर येथील शेख दाऊद शेख वहाब वय 40 हा गत 5 वर्षापासून महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून विद्युत संबंधी कामे करीत होता. आज महावितरणाच्या कर्मचाऱ्याचा फोन आल्यानंतर तो नेहमीप्रमाणे नारायणनगर येथील विद्युत खांबावर कामासाठी चढला होता. परंतु अचानकपणे विद्युत प्रवाह सुरू करण्यात आल्याने विजेचा शॉक लागून तो विद्युत खांबावरून खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु रुग्णालयातच दाखल करण्यापूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. शेख दाऊद है, शेख वहाब और घर पे सामने तो एकदम ऑफिस से फ़ोन आया. अब मैडम का था, MEC ऑफिस से फ़ोन आया, फिर उसको बुलाया, उन्हें बोला भाई अभी जाके आता हूँ. तो ठीक है बोले, तो नारायण नगर में गया. वहाँ शॉर्ट सर्किट क्या करा है कि पता नहीं, सीधा हमारे को बाहर के आदमी ने आके बोला कि गिर गया. जीरो में था इन्हों और तनख्वाह वगैरह चालू थी इनकी, और मैडम वगैरह समझो जो पठान उठान ये सब बुलाते थे उसको और काम करके लेते थे. कर्मचारी थे कि ऐसे पेमेंट देते थे? नहीं, जीरो में फ्रॉड में, जीरो में पहला देते पैसे पेमेंट देते थे उसको गुत्तेदारी में. हाँ, 5 साल से काम करता हूँ. वहाँ पर पठान और उनके डिपार्ट के आदमियाँ थे. गिरने के बाद उसको उठा के दवाखाने को लेके गए. मेरे को आदमी आगे बोले, फिर मैं भी आया, पठान वगैरह मेरे साथ थे, ऑटो में डाल के दवाखाना लेके फिर रहे थे. फिर बाद में आखिरी में आधार में लेके आए. बंद थी तो अब एकदम वो महाराज विराज कुछ लाइन डाला करते, हमारे को मालूम है बाहर से महाराज ने झंपर मार दिया, एकदम शॉर्ट सर्किट होकर उन्हें ऊपर से गिर गया. वो पठान है और उनके साथ के 2-4 आदमियाँ थे. मेरे को मिले लालबाड़ी के अंदर दवाखाना है, वहाँ सिटी हॉस्पिटल में वहाँ मिले. फिर वहाँ पर नहीं लिए, फिर आधार में लेके आया. फिर मैं आधार में इधर लेके आया, पठान भी थे. फिर वहाँ से दवाखाने में ले गए तो उन्हें बोले देर हो गई, आधा घंटा पहला देर हो गई बोले. फिर वहाँ से मैं सीधा पुलिस स्टेशन आया. अभी भी नहीं है, उन पर केस करना है मैडम पे, उस पर सब पे केस करना है. मेरे को मांग भी कुछ भी नहीं है. मला आता समजलं, तो आमचा कर्मचारी नव्हता. आमच्याकडे ते काही म्हणजे असं कुठल्या कंत्राटदारामार्फत वगैरे काम करत नव्हता तो. आणि हे इकडे विवेकनगर 11 ची विवेकनगर फिडर आहे, तिकडे श्रावस्तीनगर भागामध्ये अपघात झाल्याचं समजलं. सो मी माहिती घेऊन घेतली असता आमचा तिथे कोणीही कर्मचारी नव्हता असे समजलं. चौकशी ती सांगू शकतो सर. बिलकुल साहेब, त्यामध्ये आमचा कोणी कर्मचारी किंवा अधिकारी दोषी असेल तर चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही 100% होणारच आहे. नाही, आता इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरमार्फत आम्ही अहवाल मागवतो, पोलिसांचा पंचनामा वगैरे तो आल्यानंतर आमचा जो शासकीय नियम आहे त्याप्रमाणे त्यांना कॉम्पन्सेशन देण्यात येईल. हो, आउटसाइडर कर्मचारी आहे, सध्या त्यांना तात्काळ मदत म्हणून आम्हाला 20,000 रुपये देता येऊ शकतो. हो, तपासून सर चौकशी होईलच ती, आणि त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील 100% त्यांच्यावर कार्यवाही होईल. किती दिवसात होतं? आता सर ते सगळं चौकशी अहवाल मागून घेतल्यानंतर आम्ही कारवाई करू. तर तसं म्हणजे आमच्या महावितरणच्या नियमामध्ये तर बाहेरच्या व्यक्ती कोण काम करून घ्यायचा हा नियमच नाही. आमचे परिपत्रक जे आहे ते आमच्या एम्प्लॉईनीच कामं केलं पाहिजे. त्यामुळं बिलकुल तशी काही असं कामं होत असतील तर चौकशी करून आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. सर, सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही तशा सक्त सूचना अगोदरही दिलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा आम्ही त्यांना लगेच तशा सूचना देऊ सर. कारण गुरुद्वाराच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुमच्या दोषी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा काय हे झालं नाही. सर, शेवटी हा अपघात आहे, तिथला सुद्धा कंडक्टर तुटून तो अपघात झालेला होता, त्याच्यामुळे तिथली चौकशी झालेली आहे.
आणि या घटनेमध्ये सुद्धा सगळी चौकशी करून आम्ही ऍक्शन घेऊ. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार.